रिओ ऑलिम्पिकसाठी भारताच्या वतीने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची नेमबाज आयोनिका पॉल हिने आपले स्थान निश्चित केल्याबद्दल रविवारी उरण महोत्सवात शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते आयोनिकाचा सन्मान करण्यात आला. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची नेमबाज आयोनिका पॉल हिनं आशियाई ऑलिम्पिक नेमबाजी पात्रता स्पर्धेत रजत पदकाला गवसणी घालत रिओ ऑलिम्पिकसाठी भारताच्या वतीनं आणखीन एका खेळाडूचं स्थान निश्चित केलंय. तिने संपादन केलेल्या याच यशाबद्दल उरण महोत्सवात रविवारी शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते आयोनिका पॉलला सन्मानित करण्यात आलं. यावेळी माननीय विवेक पाटील, ऑलिम्पियन सुमा शिरूड, पंचायत समिती सदस्य काकी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते नाना पाटील, कर्नाळा स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, उरण तालुका चिटणीस महादेव भरत, नगरसेविका लता पाटील, उरण तालुका नगराध्यक्ष नरेश म्हात्रे, नहिदा ठाकूर आदी मान्यवरांसह कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाई जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मधून दुसरा खेळाडूही आता ऑलिम्पिकसाठी खेळणार असल्यामुळे खरंच खूप अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त करत या साऱ्यासाठी त्यांनी माननीय विवेक पाटील यांचे अभिनंदन केले. मी पॉलच्या आधी आणि शिरूंच्या आधी विवेक पाटलांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आहे. या ठिकाणी कर्नाळा अकॅडमीला दुसऱ्यांदा संधी मिळते आहे. सीमा शिरूर या पहिल्यांदा केल्या आणि नंतर आज पॉलला शूटिंगसाठी या ठिकाणी निवड झालेली आहे. मी निश्चितपणे राज्य शासनाला या ठिकाणी ऑलिम्पिक मध्ये दुसऱ्यांदा जाण्याची संधी कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी दिल्याबद्दल, या ठिकाणी असणाऱ्या विवेक पाटलांच्या या नवीन कल्पनेला राज्य शासनाने सुद्धा मदत केली पाहिजे ही मागणी मी शासनाकडे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. या ठिकाणी दिवसेदिवस खेळाचा दर्जा विवेक पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वाढतो आहे. चांगले खेळाडू या ठिकाणी निर्माण होत आहेत. तसेच यावेळी माननीय विवेक पाटील म्हणाले की गेले कित्येक वर्ष आपण सर्वांनी मिळून जे स्वप्न पाहिलं ते आता आयोनिका पॉल निश्चित पूर्ण करेल अशी खात्री मला वाटते. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्थापनेपासून आम्ही एक स्वप्न पाहतो की आपल्या ह्या परिसरातले खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत पोहोचतील आणि खाशाबानंतर या देशाला ऑलिम्पिक मधलं गोल्ड मेडल आणण्याचं स्वप्न आम्ही जे पाहत होतो ते स्वप्न पूर्ण करण्याचं पहिलं पाऊल सुमा शिरूर यांनी टाकलेलं होत. थोडक्यासाठी ते आपल्याला जमलं नाही पण मला खात्री आहे का सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांचा आपण सत्कार केला ते आयोजका पॉल 100% गोल्ड मेडल आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि त्यांची निवड नुकतं दिल्ली इथे झालेल्या निवड समितीमध्ये आणि त्यांची निवड निश्चित झालेली आहे. नेटवर जी माहिती शासनाने प्रसिद्ध केली आहे त्या माहितीप्रमाणे 2016 साली होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये पॉल ह्या त्या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 100% जाणार अशा प्रकारचं निश्चित झालेलं आहे. आज आयोनिका पॉल हे लिओ इंटर ऑलिम्पिक मध्ये खेळायला जाणार आहे. रिओ म्हणजे ब्राझील मधल्या एका रिओ शहरात ही ऑलिम्पिकची स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीची शूटिंग रेंज मध्ये ती स्पर्धा होणार आहे तशाच प्रकारची शूटिंग रेंज आपली जी सध्याची शूटिंग रेंज आहे तिच्यात दुरुस्ती करून सुधारणा करून रिव्हिनेशन करून सेम टू सेम शूटिंग रेंज आयोनिका पॉल साठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये एका महिन्याच्या आत आपण तयार करणार. 2012 साली आम्ही जाहीर केलं का 2020 कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचं मिशन ऑलिम्पिक 2020 हे जेव्हा जाहीर केलं अनेक लोकांनी आमची टिंगलपण केली. आता काय सगळ्या देशात एवढे सगळे खेळाडू आहेत ह्यांचे खेळाडू कुठं ऑलिम्पिक पर्यंत पोहोचणार आहेत. पण मला अतिशय अभिमान वाटतो, मला अतिशय आनंद वाटतो का ही बातमी जेव्हा सिद्धार्थ शिरूर यांनी मला SMS वर कळवली, मला फोन करून सांगितलं, माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण तो होता की आयोनिका पॉल ही ऑलिम्पिकच्या खेळाडू म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट झाले. हा निश्चितपणे
माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातले सर्वात आनंदाचा क्षण मी त्या सगळ्यांनी साजरा केल्याचा मला आनंद होत आहे. यावेळी सुमा शेरूर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. मनात फक्त एक ध्येय होतं की आपल्याला ऑलिम्पिक मध्ये जायचंय. कसं जाणार माहित नव्हतं, नुसतं जायचंय. आणि करता करता समोर मला वाट दिसायला लागला, चांगली माणसं भेटली. आणि सर्वात मुख्य म्हणजे 2004 मी ऑलिम्पिकच्या फायनल्सला पोचले. आणि तिथून मी परत आल्यावर मात्र मी खूप फंक्शन्सना गेले आणि खूप ठिकाणी मला बोलवलं आणि हार पुष्पगुच्छ आणि सगळं देऊन माझा सत्कार केला. पण खरं सांगते ही मी माझ्या फ्रॉम माय हार्ट आय एम सेईंग दिस की मी परत आल्यावर फक्त आपले आमदार विवेक पाटील साहेब होते, त्यांनी मात्र नुसतं हार आणि पुष्पगुच्छ नाही दिला मला, त्यांनी एक चक्क शूटिंग रेंजच बांधून दिला पनवेलमध्ये. हे मला वाटतं एक फार मोठा जेस्टर होता माझ्यासाठी. अँड आय थिंक ह्याच्यात ना कळतं की त्यांना ते खरोखर खेळासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने काहीतरी आम्हाला एक फार मोठा कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. आय प्रॉमिस यू की आम्ही सगळे तुमच्या ह्या सपोर्टचं खूप आम्ही मेहनत करून आम्ही खरं ठरणार, फक्त ह्या ऑलिम्पिक्समध्ये नव्हे तर पुढच्या सगळ्या ऑलिम्पिकमध्ये. तसेच यावेळी आयोनिका पॉल हिने देखील आपल्या भावना आमच्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केल्या आहेत. मी अँड दीदी ट्रेन व्हेरी हार्ड फॉर गेटिंग इन फॉर विनिंग द मेडल अँड आय वॉज ॲक्च्युली प्रिपेरिंग टू गेट द गोल्ड. बट अनफॉर्च्युनेटली द लास्ट टू शॉट्स वर नॉट ॲज आय हॅड एक्सपेक्टेड. बट डेफिनेटली आय एम हॅपी दॅट आय लर्न्ड अ लॉट फ्रॉम द लास्ट टू शॉट्स अँड वी आर प्लॅनिंग टू बी वर्किंग लाईक वाईज इन प्रिपेरिंग विथ दोज टू शॉट्स फॉर द रिओ ऑलिम्पिक्स.